काश्मीरचा 370 कलम रद्द करण्याचा निर्णय अमानुष असल्याचं वक्तव्य अभिनेत्री आणि काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोडकर यांनी नांदेड येथे केले आहे. भोकर व नांदेड येथील दहीहंडीच्या कार्यक्रमानिमित्त त्या आल्या होत्या. नांदेड जिल्हा हा शंकरराव चव्हाण आणि अशोकराज चव्हाण या कार्यकर्तृत्वाने ओळखला जातो. या शहराचा सर्वांगीण विकास त्यांनी केला असं सांगून 2006 पण नांदेड साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आल्याची आठवण त्यांनी सांगितली. काश्मीरच्या 370 कलम रद्द करण्यात आला. आता हा निर्णय घेतला तर मात्र त्यामुळे काश्मीरचा विकास झाला पाहिजे असं मत व्यक्त करून सरकारने ज्या पद्धतीनं निर्णय घेतला त्याला फक्त अमानुष हा शब्द वापरला लागेल. काश्मीरची सून असून आपली सासू आणि सासऱ्यांशी मागील 22 दिवसापासून आपला आणि पतीचा साधा संवाद किंवा फोनवरील बोलणं पण झालं नसल्याचं त्या म्हणाल्या. आरोग्याचे त्यांचे प्रश्न अजूनही, त्यांना औषधं तरी मिळतात की नाही हेही आम्हाला माहीत नाही आणि यावरून परिस्थिती कशी असेल याचा आपण अंदाज लावू शकतो असं देखील त्या म्हणाल्या आहेत. प्रतिक्रिया द्यायला आता उशीर झालाय कारण ते हटवलं गेलेलं आहे आणि माझ्या मते ते हटवणं एक प्रकारचं फक्त ऑफिशियल एक गोष्ट करणे बाकी होती. त्यामुळे जर देशामध्ये किंवा काश्मीरच्या त्या भागामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे असं जे आपल्याला सांगण्यात येते तसं झालं तर उत्तमच आहे. प्रश्न फक्त 370 हटवण्याचा नाही आहे, ते ज्या प्रकारे हटवलं गेलं ते आहे. ते फार म्हणजे माझे शब्द तुम्हाला तीव्र वाटतील कदाचित, पण अमानुष पद्धतीने केले गेले. आणि आज तुम्ही विचारलंय म्हणून सांगते, माझ्या तिथे सासू सासरे राहतात, दोघांनाही अत्यंत डायबेटीस आहे, हाय ब्लड प्रेशर आहे. आजचा 22वा दिवस आहे की माझं किंवा माझ्या नवऱ्याचं त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं नाही. त्यांच्या घरामध्ये साधं त्यांना रोज माझ्या सासूबाईंना जे हे लागतं औषध ते घरामध्ये आहे की नाही, इन्सुलिन लागतं त्यांना इंजेक्शन, ते सुद्धा आम्हाला माहिती नाही. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या आपल्यापर्यंत पोचवल्या जात नाहीत. एक्झॅक्टली 370 काय होतं, त्याचे काय परिणाम आहेत हे सुद्धा बऱ्याचशा लोकांना कधी कधी माहिती नसतं. पण म्हटल्याप्रमाणे आरडाओरडा करून 4 एखादी गोष्ट सांगितली का तीच वस्तुस्थिती मानून लोक समजून चुकतात की हीच असेल कदाचित, तसं नाही आहे. त्यामुळे देवाकडे एक भारतीय म्हणून मी एवढी प्रार्थना करू शकते की जे काही सांगितले गेले ते खरोखरच ते विकास व्हावे तिथे आणि लवकरात लवकर हे जे कम्युनिकेशन शटडाऊन आहे ते लवकरात लवकर हटवावं. आणि ही विनम्र विनंती माय बाप सरकारकडे करू शकतो आम्ही. एक काश्मीरशी नातं असलेली व्यक्तीला जितका जोर लावायला पाहिजे तेवढी गरज कधीच पूर्वी कदाचित पडली नव्हती आणि ती गरज वेगळ्या वेगळ्या लेवलवरची आहे, सामाजिक लेवलवरची आहे, अनेक लेवलवरची आहे. आणि पहिलं तर मी फार हा प्रयत्न करते आहे की एक प्रकारची जाणीव आणि एक प्रकारचं जागृती लोकांमध्ये आणू इच्छिते जे होत आहे ते सांगण्याकरता. कारण काय होतं, कधी कधी लोक पण फार कोणी आरडाओरड करून एखादी गोष्ट सांगत असेल तर आपलं पटकन लक्ष त्या व्यक्तीकडे जातं आणि आपल्याला वाटतं हीच सत्यता आहे, पण ते सत्य असतंच असं नसतं. त्यामुळे एक माझ्या प्रतीने माझा एक प्रयत्न आहे की ते सत्य लोकांपर्यंत पोहोचावं हा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.